नमस्कार. आज आपण आलोय एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर, सासरघर, आजोळ, काका काकूचं, मामा मामीचं, मावशीचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधील सदाशिव पेठेमध्ये. आणि आज माझ्या सोबतीला आहे माझी बजाज टी व्ही एस होंडा एफ झेड गाडी. माणूस वायझेड असला तरी गाडी एफ झेड आहे. चला तर मग. पुणे शहराच्या एकूण लोकसंख्येपेक्षा सदाशिव पेठेमध्ये एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ए एम पी एस सी अशी हाक मारली तरी सुद्धा 10 पैकी 15 जण वळून बघतात. सदाशिव पेठ म्हणजे ढेकणं ही ओळख पुसली जाऊन सदाशिव पेठ म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास करणारे विद्यार्थी ही नवीन ओळख निर्माण झाली आहे. सकाळ संध्याकाळ दिवस रात्र येथे एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची चंगळ असते. येथे प्रिलिम्स पासून मेन्सला पोहोचलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये तुम्हाला बागल सरांचं इंग्लिश वोकॅबलरी हे पुस्तक दिसेल. हे पुस्तक तुम्हाला फक्त एम पी एस सीच नाही तर भारतातील कुठल्याही परीक्षेसाठी कामात येईल. ऑल द बेस्ट. चहा, नाश्ता, जेवण. दुपारचा चहा, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण, रात्रीचा मसाला दूध. या व्यतिरिक्त एम पी एस सीचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये बसून सिरियसली अभ्यास सुद्धा करतात. सदाशिव पेठेमध्ये बिल्डिंगा कमी आणि अभ्यासिका जास्त आहेत. तंगडे वर करून झोपायची सोडली तर येथील अभ्यासिकांमध्ये प्रत्येक सुविधा उपलब्ध असलेली तुम्हाला दिसेल. गणपतीच्या सीझनमध्ये सदाशिव पेठेमध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी दिसतील. पहिली म्हणजे स्वतः गणपती बाप्पा, दुसरं म्हणजे ऑक्सिरिजचे जिकडे तिकडे लागलेले बॅनर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास करणारे विद्यार्थी. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचणारा 80% क्राऊड हा एम पी एस सी यूपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी वर्गच असतो. कित्येक विद्यार्थ्यांनी तर 2-2 पंचवार्षिक योजना गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचून काढल्या आहेत. 7-8 वर्ष अभ्यास केल्यानंतरही एकही प्रिलिम्स पास न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून 2023 साली एम पी एस सीने क्लर्क टायपिस्ट या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सरसकट मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मेन्सला पोहोचवले. त्याबद्दल खरं तर एम पी एस सीचे विशेष आभार. अरे मी सुद्धा मेन्सला होतो हे विद्यार्थ्यांना त्या निमित्ताने सांगता येईल. एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, परंतु अभ्यासिका ही लागतेच. कित्येक विद्यार्थी यशस्वी होऊन आपल्या बुडाचे ठसे अभ्यासिकाच्या चेअरवरती मागे ठेवून जातात. अभ्यासिकेमध्ये बसणारा प्रत्येक विद्यार्थी काही मोबाईलवरती रील बघत बसत नसतो. काही काही विद्यार्थी हे ज्ञानई अकॅडमीची टेस्ट सिरीजसुद्धा सॉल्व्ह करत असतात. ज्ञानई अकॅडमी या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नगरपालिका या सर्व टेस्ट सिरीज उपलब्ध मिळतील. आरोग्यसेवक तांत्रिकच्या नोट्स देखील तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती मिळतील. एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला पकडून वाजवू नये म्हणून मी येथून काढता पाय घेतला. आता येथून पुढे कुठे जाईल हे मलाही माहिती नाही.